शासकीय कर्मचाऱ्यांवर जाचक अशी नवी पेन्शन योजना लादणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनं मंगळवारी 2 ऑक्टोबर रोजी अनोख्या गांधीगिरीनं आत्मक्लेश आंदोलन केलंय. आझाद मैदानात झाडू मारत 10,000 कर्मचाऱ्यांनी सरकारची नवीन पेन्शन योजना ही कचऱ्याच्या डब्यात घालत असल्याचं सांगितलं. सरकारनं सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर लवकरच योजनेसह सरकारला कचऱ्यात जमा करू अशी प्रतिक्रिया संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे. त्याचबरोबर मृत्यूपश्चात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून भाजपा सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. नव्या पेन्शन योजनेला शासकीय कर्मचाऱ्यांचा विरोध असून सरकारचा निषेध करण्यासाठी गांधीजींनी सुचवलेल्या शांततेच्या मार्गानं आंदोलन करत आहोत. मात्र जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण झाली नाही तर भविष्यात भगतसिंग यांचा मार्गही पत्करावा लागेल असा इशाराही यावेळेस खांडेकर यांनी दिला आहे. न्यूज रिपोर्टर राज वैशंपायन, शिवनेर प्राइम, मुंबई. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.